रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, मी दिनेश हरपुडे, रायगड मिररच्या आजच्या रीडिंगमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूरमधील राधानगरीतील आमदार प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपद निश्चित. कोल्हापूरकर जनतेला विश्वास. बातमी आहे कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील. अत्यंत अटातटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीची मोठी पिछेहाट झाली. भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले, तर शिवसेनेला भुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने एकमेव जागा जिंकता आली. राज्यात भाजप सेना युतीचे शासन सत्तेवर येणार हे आता जवळजवळ निश्चित झाले. आमदार प्रकाश आंबेडकर हे युतीचे एकच आमदार कोल्हापूर जिल्ह्यातून आहेत, त्यामुळे आगामी मंत्रिमंडळात मंत्रिपद निश्चित असल्याचे चित्र आहे. गत निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. या निवडणुकीत जिल्हा अध्यक्ष आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 4 आमदार मिळाले. गत निवडणुकीत शिवसेनेला 6 तर भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी भाजपला एकही जागा राखता आली नाही. तर सेनेचे आमदार आंबेडकर यांनी भुदरगड राधानगरीचा गड शाबूत ठेवला, त्यामुळे त्यांना मंत्रिपद निश्चित मिळेल. यामध्ये कदाचित कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दीपावलीनंतर मंत्रिपद स्थापन होणार आहे. निरंजन पाटील, कोल्हापूर.